जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार येत्या 24 तारखेला पुण्यात येणार असल्याच्या वृत्ताला पुरोगामी युवक विद्यार्थी संघर्ष समितीने दुजोरा दिलाय. या समितीतर्फे येत्या 24 तारखेला रोहित ऍक्ट आणि संविधान परिषद होणार आहे. या परिषदेसाठी कन्हैया आणि त्याचे सहकारी हजर राहणार आहेत. यासाठी पुणे पोलिसांसोबत चर्चा झाली असून कार्यक्रमस्थळी कन्हैयाला सुरक्षा व्यवस्था देखील पुरवण्यात येणार आहे, असंही या समितीने नमूद केलंय. ही परिषद साने कृषी स्मारक राष्ट्र सेवा दल दांडेकर पूल येथे संपन्न होणार असून काही संघटनांचा या कार्यक्रमाला विरोध असल्यामुळे हा कार्यक्रम संयोजक आणि प्रशासनासाठी एक मोठं आव्हान असणार आहे. सर्वप्रथम पहिली ही गोष्ट आहे की सर्व पत्रकार प्रसारमाध्यमातील पत्रकार मित्रांना आणि पुण्यातील सामान्य जनतेला आमचं आवाहन आहे, कारण नागपूरच्या भेटीनंतर कन्हैयाच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. त्या दृष्टीने सर्वांच्या सहकार्याने त्या दिवशीचा पर्टिक्युलर जो कार्यक्रम असेल तो सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही अगोदरच्या दिवशी जाहीर करणार आहोत. एवढी एक गोष्ट आम्ही लोकांसमोर ठेवू इच्छितो आणि लोकांना आवाहन करू इच्छितो की 24 तारखेला राष्ट्रसेवा दल साने गुरुजी स्मारक दांडेकर पुलाजवळ या ठिकाणी 2 ते 5 या वेळेमध्ये ही परिषद जी आहे ही होणार आहे. यासाठी काही निमंत्रित लोक असतील पुण्यातील सामाजिक प्रतिष्ठित, शिवाय सामान्य जनतेने पण यावं. त्यांची सुरक्षा आणि कन्हैया कुमार सुरक्षा या दोन्हीचा जो आहे त्याचं सावधानता जी आहे ती पाळली जाणार आहे. आणि कन्हैया कुमारचा जो एकूण त्या दिवसाचा जो डिटेल प्रोग्राम आहे लोकांच्या इच्छेनुसार आणि लोकांची सोय होईल आणि लोकांना खास करून कन्हैयाचं भाषण जे आहे ते ऐकायचं आहे, संविधान वाचवणं आणि रोहित ॲक्टची मागणी करणारं. तर परिषद आहे, परिषदेमध्ये बऱ्याच लोकांना आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. उद्यापासून काही ज्या ज्या प्रयत्नांच्या आम्हाला यश मिळते ते आम्ही लोकांसमोर ठेवूच, प्रसारमाध्यमांसमोर ठेवूच. पण तूर्त तरी एवढीच आमच्यासमोर बातमी आहे की तो जो कार्यक्रम आहे राष्ट्रसेवा दल या ठिकाणी साने गुरुजी स्मारक या ठिकाणी तो पार पडतो. पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीनं आमची एक टीम पुण्याचे सन्माननीय आयुक्त यांना निवेदन लेखी दिलेलं आहे. पुणेचे DCP त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा झालेली आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे. सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, कारण हा संपूर्ण कार्यक्रम फक्त पुणे शहरापुरता किंवा पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तो महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे आणि कन्हैया कुमार हा देशाचा आयकॉन असल्यामुळं हा विषय देशभर जाणार आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्व परिवर्तनवादी संघटनाचे सर्व पदाधिकारी सक्षमपणे त्यांचं संरक्षण करूच. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की संभाजी ब्रिगेड कन्हैया कुमारचं संरक्षण करेल, परंतु जर या पुढे जर काही जातीयवादी संघटना भाजप असेल किंवा ABBP असेल जर यांनी नागपूरसारखा किंवा असा जर प्रकार केला तर त्यांना त्यांच्याच भाषेत आम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि आम्हाला त्यासुद्धा कार्यकर्त्यांना विनंती आहे की विरोध करायला येत असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची स्वतः काळजी करावी, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जर अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर ठोशास ठोसा मारण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील.